नमस्कार, मी वृषाली भामरे। बातमी आहे खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांची। लॉकडाऊनच्या काळात परदेशात शिक्षणासाठी गेलेल्या 70 विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यात खासदार डॉक्टर सुभाष भामरेंना यश मिळाले, तर कझाकिस्तान देशात अडकलेल्या 353 विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी उच्च स्तरावरून प्रयत्न सुरू आहेत। त्यातही लवकर यश मिळेल अशी माहिती खासदार भामरे यांच्या दिल्ली येथील कार्यालयाकडून आय न्यूजला मिळाली। धुळे लोकसभा मतदारसंघासह महाराष्ट्रातील शिक्षणासाठी परदेशात गेलेले 70 पेक्षा अधिक विद्यार्थी मायदेशी परत आणण्यात खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांना यश आले, तर कझाकिस्तान देशात लॉकडाऊनमुळे हवाई उड्डाण नुकतेच सुरू झाल्यामुळे 353 अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी डॉक्टर खासदार भामरे यांच्या धुळे व दिल्ली येथील कार्यालयामार्फत अथक प्रयत्न सुरू आहेत। लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या रशिया, अमेरिका, कझाकिस्तान या देशांमध्ये शिक्षणासाठी गेलेले विद्यार्थी कोरोना या आजारामुळे सर्वत्र लॉकडाऊन झाल्याने विद्यार्थ्यांना मायदेशी परत येणे शक्य झाले नव्हते। विमानसेवा नुकतीच सुरू झाल्याने या सर्व विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यामध्ये व त्यांच्या घरापर्यंत पोहोचविण्यात खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांना यश आले। गेल्या 1.5-2 महिन्यापासून जेव्हा केंद्र सरकार आणि राज्य सरकारने परवानगी दिली की जे अडकलेले असतील त्यांच्या मायगावी जर परत जायचं असेल तर त्यांना 500 ची व्यवस्था करता येते, परंतु 500 ची व्यवस्था अतिशय विक्रीची होती। संबंधित कलेक्टरची परवानगी एक घ्यायची, तिथून त्यांना यायचं आहे आणि जिथं जायचं आहे तिथल्याही कलेक्टरची परवानगी, त्याच्याबरोबर काही कागदपत्र, डॉक्टरचं फिटनेस। आणि म्हणून या पार्श्वभूमीवर 1.5-2 महिन्यापूर्वीच मी एक लिंक पाठवली होती फेसबुकवर, ज्यांना कोणाला यायचं असेल आणि त्यांनी मला संपर्क साधावा। मी माझ्या कार्यालयाच्या माध्यमातून त्यांचं ते फॅसिलिटेट करेन। त्याप्रमाणे माझ्या कार्यालयाच्या माध्यमातून या 1.5-2 महिन्यात जवळजवळ 2500 लोकांना त्यांना पासेस मिळवून देण्यात आम्ही यशस्वी झालो आणि त्यांचं तिथून त्यांच्या जन्मगावी यायला ती सगळी प्रोसेस पूर्ण करण्यात यशस्वी झालो। अशा पद्धतीने उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल, राजस्थान असेल, पंजाब असेल किंवा इकडे कर्नाटक, आंध्र प्रदेश इथल्याही लोकांनी संपर्क केला होता आणि त्यांना आपण महाराष्ट्रात आणण्यात यशस्वी झालो। किंवा महाराष्ट्रातनं मुंबई असेल, पुणे असेल, नागपूर असेल, सोलापूर असेल, इकडनं आपल्या धुळे, जळगाव, नाशिकला त्यांना त्यांच्या घरी येण्यासाठी आम्ही ते फॅसिलिटेट केले। त्यासाठी मी माझ्या कार्यालयात 10 जणांची टीम ठेवली, रात्रंदिवस त्यांनी कामं केली आणि एक निश्चितच आनंद आहे की 2500 लोकांना आपण त्यांच्या घरी आणण्यात यशस्वी झालो। त्याच्या व्यतिरिक्त परदेशात सुद्धा अनेक भारतीय अडकलेले होते, त्यांची रिक्वेस्ट येत होती आणि म्हणून माझ्या दिल्लीच्या ऑफिसच्या माध्यमातून मी स्वतः परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क ठेवला आणि खास करून आपले भारतातले आणि आपले महाराष्ट्रातले अनेक विद्यार्थी रशिया, कझाकिस्तान, किर्गिझस्तान या अशा 4-5 देशांमध्ये अनेक मुलं आहेत। तिथं महाराष्ट्रातले आपण जवळजवळ 80 वरती आपण ते मेडिकल स्टुडंट परराष्ट्र खात्याशी आणि तिथल्या एम्बेसीशी संपर्क ठेवून त्यांना भारतात आणण्यात यशस्वी झालो। काही नागरिक ज्यांना अमेरिकेत जायचं होतं किंवा अमेरिकेत आपले अडकलेले त्यांना इकडे यायचं होतं, त्यांनीही रिक्वेस्ट पाठवलेली होती आमच्या दिल्लीच्या ऑफिसच्या माध्यमातून ते आणण्यात यशस्वी झालं। कझाकिस्तानमध्ये जवळजवळ 324 आपले महाराष्ट्रातले विद्यार्थी आहेत, त्यांना आणण्याची प्रोसेस सुरू झालेली, त्याच्यातले बरेचसे आलेले आणि येणाऱ्या काळात उरलेले सगळे आणण्याचा आम्ही प्रयत्न करतो। या 1.5-2 महिन्यात हे आपल्या अडकलेल्या नागरिकांना मदत करू शकलो याचा निश्चित समाधान। विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी धुळे व दिल्ली येथील कार्यालयामध्ये स्वतंत्र यंत्रणा राबवून विद्यार्थ्यांना मोलाचे सहकार्य केले, तर कझाकिस्तान या देशात 353 विद्यार्थी अजूनही अडकून आहेत, त्यासाठी विदेश मंत्री SJ शंकरजी यांच्याशी सातत्याने बोलणे सुरू आहे।
पाठपुरावा देखील करण्याचे काम युद्ध पातळीवर असल्याने ते लवकरच मायदेशी परत येतील असा विश्वास खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या धुळे व दिल्ली कार्यालयाकडून व्यक्त केला। तर मायदेशी परतलेल्या विद्यार्थ्यांनी खासदार भामरे यांनी केलेल्या प्रयत्नाबद्दल ऋण व्यक्त केले। नमस्कार, मी राकेश दयाराम सोनोने राहणार डांग सुंदाने तालुका सटाणा जिल्हा नाशिक। मी पुणे येथे माझ्या फॅमिलीसोबत राहतो, जॉब निमित्त मी पुण्याला राहतो। परंतु मागील लॉकडाऊनच्या काळामध्ये माझा 3 वर्षाचा मुलगा हा माझ्या आईवडिलांकडे म्हणजे त्याच्या आजोबाजींकडे डांगसुंदाने इथं अडकला होता। 2 महिने झाले तरी लॉकडाऊन उघडत नव्हतं आणि त्याला खूप जास्त आईवडिलांची आठवण येत होती, त्यामुळे आम्हाला फारच प्रश्न पडला होता की कसे आम्ही गावाला जाऊन त्याला भेटावे म्हणून। त्या दरम्यान मी डॉक्टर सुभाष भामरे खासदार धुळे मतदारसंघ यांच्या सहकाऱ्यांना कॉन्टॅक्ट केला आणि पाससाठी विनंती केली, तर त्यांनी त्वरित मला त्या संदर्भामध्ये मदत करून मला एका दिवसामध्ये पास हा अवेलेबल करून दिला। मी डॉक्टर सुभाष भामरे व त्यांच्या सहकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानतो, कारण खूप काही अडचणीच्या काळात ज्यावेळेस बाकी सर्व पर्याय बंद झाले होते त्यावेळेस त्यांनी आम्हाला मनापासून निस्वार्थ भावनेने मदत केली आहे, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो। घरीच रहा आणि सुरक्षित रहा, धन्यवाद। सुभाषजी भामरे यांचे मी कोटी कोटी प्रणाम करते, कारण यांनी मला कोरोना सारख्या साथीमध्ये सर्व जग बंद असतानाही प्रवास करण्यासाठी मला कलेक्टर ऑफिसमधून पास काढून दिला। आई माझी पंढरपूरमध्ये सिरियस असताना आम्ही यांच्याकडून पास काढण्याची परवानगी घेतली व यांनी कलेक्टर ऑफिसमधून आम्हाला पास काढून दिला आणि मी आईला येऊन भेटू शकले। तरी मी डॉक्टर सुभाष भामरे व यांचा पूर्ण स्टाफ यांची मी पूर्ण आभारी आहे व यांना कोटी कोटी प्रणाम करतो। मित्रांनो, मी शुभम खेरना मुक्काम पोस्ट लोणखेडा तालुका शहादा जिल्हा नंदुरबार। गेल्या काही दिवसांपासून मी कंपनीच्या कामानिमित्त हैदराबाद तेलंगणा या राज्यात गेलो होतो, तर त्याच टायमाला लॉकडाऊन पण लागलं, तर लॉकडाऊनमुळे मी त्या ठिकाणी फसलो होतो व माझे राहणे खाण्याचे खूपच हाल होऊ लागले, कुठल्याही प्रकारची मदत मला होत नव्हती। तर या खूप मी तिथं त्रस्त झालो होतो, तर डॉक्टर सुभाष भामरे यांच्या सहकार्यांच्या मदतीने मला या राज्यातून महाराष्ट्र राज्यात जायला परवानगी मिळाली व तसेच त्यांनी मला 2 दिवसात पास पण निर्माण करून दिला। तर मी त्यांचा व त्यांच्या सहकार्यांचा मनापूर्वक आभार व्यक्त करतो, धन्यवाद। आय न्यूज ऍप्लिकेशन वरील वृत्तवाचकांसाठी महत्त्वाची सूचना। ऍप्लिकेशन मध्ये तांत्रिक बदल करण्यात आला आहे। जर ऍप्लिकेशन मधील बातम्यांचा फोटो दिसत नसेल तर लगेच प्ले स्टोअरला जाऊन ऍप अपडेट करा, किंवा ज्यांनी डाउनलोड केले नसेल त्यांनी लगेचच प्ले स्टोअरला जाऊन आय न्यूज मोबाईल ऍप डाउनलोड करा।